नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र मान्सून अपडेट बघणार आहोत आपण। राज्यात 12 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा पुनरागमनाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती। कोरड्या हवामानामुळे उकाडा वाढला, त्यामुळे पाऊस परसण्याची आशा धूसर झाली असलेले नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे। राज्यात 12 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या काळात पाऊस राज्य व्यापेल। विशेष मराठवाडा विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने वर्तवले आहे। या काळात पाऊस राज्य व्यापणार आहे। मराठवाड्यात विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक झुळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे। तसेच शेतकरी बांधवांना पिकाची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। 2 दिवसापूर्वी कोल्हापूर सांगलीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती। गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारून बसला होता। अचानक बरसू लागले, नागरिकांची चांगली तारांबळ उराडी। कोकणात 7 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाला व पारगारमध्ये जिल्ह्यात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला। परंतु सर्व दूर पसरलेला जोरदार पाऊस पुनरागमन शक्यता मराठवाड्यातील विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। शेतकरी बंधूंनी पिकाची काळजी घेणे। अचानक हवामानात बदल झाल्याने ताप, सर्दी, खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात। सध्या कोरोनाचा संसर्गाचा कठीण काळ आहे, त्यामुळे आरोग्यात होणाऱ्या बदलाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, 12 ते 16 सप्टेंबर रोजी पावसाचा पुनरागमन शक्यता आहे। पाऊस पुन्हा चालू होणार जोरदार 12 ते 16 सप्टेंबर। या काळात राज्य व्यापेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।